मागील 7 दिवसांपासून चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा ठप्प आहे, त्यामुळे नागरिकांना तपत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। फुटलेल्या पाइपलाइनचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून सदर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून 12 तासात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा महानगरपालिकेला टाळे ठोकू, असा इशाराच आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे। आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई धरण येथे सुरू असलेल्या पाइपलाइन दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली। यावेळी संतगतीने सुरू पाइप दुरुस्तीच्या कामाबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला। शहरातील पाणीपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे। दर उन्हाळ्यात चंद्रपूर शहरात उद्भवणाऱ्या या परिस्थितीला मनपा प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे। जर 12 तासात पाणीपुरवठा सुरू न झाल्यास महानगरपालिकेला कुलूप ठोकण्याचा इशाराही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे। महानगरपालिकेच्या वतीने जो चंद्रपूर शहरात होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा गेल्या 6 दिवसापासून बंद आहे। चंद्रपूर शहरामध्ये हाहाकार माजलेला आहे, चंद्रपूरच्या जनतेचं जीवनमान विस्कळीत झालेलं आहे। म्हणून नेमकं काय आहे, आम्ही जेव्हा पदाधिकारी तर काही फोन उचलायला तयार नाही, अधिकाऱ्यांनी आपले फोन बंद करून ठेवलेले आहे। म्हणून नेमका प्रॉब्लेम काय, कुठे आहे, काय अडचण निर्माण झाली आहे हे पाहण्यासाठी यंग चांदा ब्रिगेड आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे। इथे आल्यानंतर लक्षात असं आलं, ही पाईपलाईन ज्यावेळेस टाकल्या गेली ही चुकीच्या ठिकाणी टाकल्या गेलेली आहे। त्या ठिकाणी दलदल असल्यामुळे ते पूर्ण पाईपलाईन बसून गेली आहे। आता अधिकारी इथे कमिशनर ॲडिशनल कमिशनर गराटे आणि बोरीकर जे आहे ते या ठिकाणी आहे, काम करत आहे। त्यांनी सांगितलं की होईल, लवकर होईल। आम्ही त्यांना सांगितलं की लवकर ही भाषा, लवकरची व्याख्या कोणती आहे, कारण की महानगरपालिकेची लवकरची व्याख्या आम्हाला माहिती आहे। जे कामं वेळेवर करायला पाहिजे ती केल्या जात नाही आणि भलत्या कामाकडे महानगरपालिका प्रशासन लक्ष देते, म्हणून आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनं आम्ही त्यांना सांगितलं आहे की उद्यापर्यंत पाण्याचा पुरवठा तुम्ही सुरळीत करा। उद्यापर्यंत जर पाणी पुरवठा तुम्ही जर चंद्रपूरच्या जनतेला सुरळीत केला नाही तर उद्या मात्र आम्ही महानगरपालिकेला टाळे ठोकू, अशा पद्धतीचं त्यांना आम्ही सूचना केलेली आहे।